आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने अचानक त्याला वाटलं की मला आम्हाला परत जेल मध्ये टाकणार आहेत का, मग त्या राखी सावंतांना स्पर्धा देणाऱ्या सुषमाताई त्यांना तर लगेच अश्रू अनावर आल्या, भीती वाटायला लागली ते ललित पाटील प्रकरणामुळे आम्हाला आत्मधे टाकू शकतात, पण आमचा मुद्दा असा आहे की ललित पाटीलला अटक केल्यानंतरच संजय राजाराम राऊतला असं का वाटतंय की त्याला जेलमध्ये जायला लागेल, असं काय बाहेर येणार आहे, ज्याचा थोडासा ट्रेलर काल आमच्या गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दाखवला, अजून मुख्य चित्रपट दाखवायचाय, पण असं काय केलंय हे लोकांनी ज्याच्यामुळे ह्यांना वाटतं की ह्यांना कधीही अटक होऊ शकते? ललित पाटील कोणाच्या गाडीतून भांडुप ते नाशिक पर्यंत त्यांनी प्रवास केलेला, कोण त्याला घेऊन फिरायचा, ही सगळी माहिती आता हळूहळू बाहेर येणार आणि म्हणूनच आता आजकेची भीती वाटायला लागली आहे कधीही परत आर्थर रोड जेलमध्ये जाऊन सकाळी 4 वाजता संन्यासासाठी भांडायला लागेल अशी वेळ परत येणार आहे, आणि म्हणून हा थैथयाट सुरू आहे, म्हणून आमच्या गृहमंत्र्यांवर टीका सुरू आहे, म्हणून हे मोर्चे काढले जात आहेत। हे चोराच्या उलटा बोंबा ज्याला म्हणतात ते म्हणजे कालचा निघालेला मोर्चा, ते म्हणजे ही अटकेची भीती। म्हणून तुम्ही किती आमच्या गृहमंत्री साहेबांवर आमच्या देवेंद्रजींवर टीका करा, तुम्ही जे काही कारनामे केलेले आहेत, जो बेहिशोबी मालमत्ता जमवलेला आहे, ड्रग्सचा कारभार, भ्रष्टाचाराचा कारभार, खिचडी चोरी करून त्यामुळे लवकरच कैदीचा कपडे घालून तुम्ही दिवाळीमध्ये आर्थर रोड जेलमध्ये फिरणार हे नक्की झालेलं आहे। धन्यवाद। मी शर्वरी, सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।